नमस्कार, आज आपण विठ्ठल ढोणे नायगावान यांच्या शेतात आलेलो आहे आणि सुरुवातीपासून वेस्टेज जैविक औषधांची ट्रीटमेंट आपण घेत आहे. त्यांच्या शेतातील कांदा फुगवण किंवा कांद्याची जर साईज वगैरे आपण कलर क्वालिटी वगैरे जर बघत असाल तर त्या ठिकाणी जबरदस्त वेस्टेज प्रॉडक्टचा रिझल्ट त्यांना आलेला आहे. आणि हा रिझल्ट कशा प्रकारे घेतला किंवा औषधं कशा प्रकारे वापरले, त्यांना काय रिझल्ट आला आहे याचं मनोगत आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. तर पुढील बोलणार आहे विठ्ठल ढोणे साहेब नायगावान येथून. साहेब बोला. नमस्कार साहेब. हे औषधं म्हणजे ज्या टायमाला मी तुमच्याकडून हे औषधं घेतली तोपर्यंत कांदा म्हणजे एकदम आबळेलंच होता त्या टायमाला. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्हाला बोलवलं अशी योग्योगी गाठ पडली आणि तुम्ही आले मग त्या अनुसार तुम्ही मला माहिती पण दिली. बरोबर. माहिती दिली आणि त्या पद्धतीने तुम्ही याच्यावरती औषधं दिली तर त्या औषधापासून मग इतकाही फक्त तयार झाला का हा कांदा एक महिन्यामध्ये या क्वालिटीचा तयार पण झाला, त्याची फुगवण पण झाली आणि रोपापासून बी रोप जे दिलं रोपाला बी म्हणजे सुरुवात त्याच्यापासून चांगली झाली बुवा. आणि माझ्या मनानं तर मला जवळजवळ 100% रिझल्ट भेटलाय. कारण याच्या पुढं कांदाच नाही, जर तसं पाहिलं गेलं याच्या पुढं आता कसा कांदा व्हायला पाहिजे आपल्या जर माहिती अनुसार म्हणजे याच्या पुढं कशी माहिती पाहिजे मग कांद्याची आणि पत्ती बी क्वालिटी बी याच्या पुढं ना. आज बी जे प्लॉट आहे तो बी फुल दांडी ते आता एका कांदे जर पत्त्या मोजल्या तर 16-17 पत्त्या भरून राहिल्या आणि दांडा आजही बी जवळजवळ 1 इंचीचा दांडा आहे, इतका दांडा तयार झालेला आहे कांद्याला. असं तर माझ्या हिशोबानं आम्हाला खरोखर तुमचं रिझल्ट भेटलं, खूप आभारी आम्ही, धन्यवाद आहे भाऊ या माहितीचा. असं नक्की नक्की धन्यवाद साहेब. बघा सर्व शेतकरी मित्रांना माझी कळकळीची विनंती, वेस्टेज जैविक प्रॉडक्ट्सनी वेस्टेज जैविक औषधांनी हा अशा प्रकारचा जवळजवळ सरासरी 1/2 किलोचा कांदा या ठिकाणी भरलेला आहे. काही कांदे जर आपण जर बघितले तर 1/2 किलोच्या पुढे कांदे भरलेले आहे. याचं वजन आपण करून बघणार आहोत. याच पद्धतीने सगळा प्लॉट जर आपण जर बघितला तर सगळा प्लॉट अशाच पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. वेस्टेज जैविक औषधांचीच सगळी ट्रीटमेंट आपण ढोणे साहेबांना दिलेली होती आणि आमच्या हिशोबाप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी औषध फवारणी केली, जे जे औषधं सांगितले ते वेळेवर मारत गेले. त्याचप्रमाणे त्यांचं रोप त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस ढोणे साहेबांकडे आलो तर त्यावेळेस ते जळी पडत होतं. त्यानंतर आपण त्यांना ॲग्रीगोल्ड 82 ह्युमिक हे सगळे औषधं त्यांना दिले फवारणीसाठी आणि त्यांचं रोप पण आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. पुढील जो व्हिडिओ असेल तो रोपाचा असेल. त्याचसोबत आपल्यासोबत आहेत नायगावान येथील प्रगतशील शेतकरी ढोणे साहेब. धन्यवाद.